उत्तम आरोग्यासाठी वारंवार फळं खा असे डॉक्टरांकडून सांगितले जाते. यामुळे तुमच्यापैकी अनेक जण बाजारातून येताना जाताना तुमच्या आवडीची फळं विकत घेऊन येतात. ही फळं घरातील लहानापासून तर सर्वच जण खातात, पण आरोग्यासाठी उत्तम असणारी ही फळं फळ विक्रेता मात्र विष बनवून विकत आहे. आता या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हीच पहा. एक फळ विक्रेता चक्क रस्त्यावरील घाण पाण्यात गोंडपाट भिजवतो आणि तेच केळ्याच्या घड्यावर आणून टाकतो. संभाजीनगरच्या टीव्ही सेंटर भागातील ही घटना असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की रस्त्याच्या बाजूला फळ विकायला बसलेला एक विक्रेता फळ ताजी राहावी म्हणून रस्त्यावर साचलेल्या घाणेड्या पाण्यात एक गोंडपाट भिजवतो आणि तेच गोंडपाट आणून केळीच्या घड्यावर पसरवतो, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये केळी खराब होणार नाही आणि ताजी राहील. पण हीच केळी नंतर तो ग्राहकांना विकणार. या विक्रेत्याने ती केळी त्या घाणेड्या पाण्यात धुतलेली होती, पण नंतर हीच केळी तो ग्राहकांना विकणार आणि त्यांच्या जीवाचा खेळ करणार. फळ विक्रेता कशा प्रकारे ते गोंडपाट रस्त्यावरील अस्वच्छ पाण्यात भिजवतो आणि केळीच्या घड्यावर आणून टाकतो हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.